बेडकीहाळ येथील लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार कामासाठी 3,95,000 निधी मंजूर. बेडकीहाळ येथील कुंभार गल्ली परिसरातील श्री लक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निप्पाणी मतदारसंघाचे आमदार व महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री सौ शशिकला जल्ले व चिक्कोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने आमदार फंडातून 3,95,000 भरीव निधी मंजूर केला असून गुरुवार दिनांक 8 रोजी या कामाचा शुभारंभ पीकेपी चे उपाध्यक्ष आरजी डोमणे, जवाहरचे संचालक अशोक नारे, जल्ले उद्योग समूहाचे संचालक मलगोंडा पाटील, शिवनेरीचे अध्यक्ष बाबूराव नारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी श्री लक्ष्मी देवीची पूजा सौ कलावती कुंभार, अमृता कुंभार, गीता कुंभार, महानंदा कुंभार यांच्या हस्ते करण्यात आली. तर भूमिपूजन बिरेश्वर शाखेचे अध्यक्ष बाबासाहेब उपाध्ये व महेश कुंभार यांनी केले. यावेळी जवाहरचे संचालक अशोक नारे यांनी श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ केला. ನಮ್ಮ ನಾಯಕರು ಚಿಕ್ಕೋಡಿಯ ಸಂಸದರಾದಂಥ ಅಣ್ಣಸಬಣ್ಣವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ, ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಅವರಿಗೆ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬೆಳಕಾಳ ಗ್ರಾಮದ ಕುಂಬಾರ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿಯ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಸಲುವಾಗಿ MLA ಅವರು ನಮ್ಮ ನಾಯಕಿಯಾದ ಜೊಲ್ಲೆ ವೈನಿಯವರು 3,95,000 ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಮಂಜೂರು ಮಾಡಿದಂಥ ಹಣದಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮಂದಿರದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡೋದದ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅದನ್ನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿಕೊಂಡು ಆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮಂದಿರದ ಭೂಮಿ ಪೂಜೆಯನ್ನು ಈಗಾಗಲೇ ನೆರವೇರಿಸಿದ್ದೇವೆ. ಇನ್ನು 3,95,000 ರೂಪಾಯಿಯೊಳಗೆ ಆ ಮಂದಿರದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮತ್ತು ಉಳಿದ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೇನೆ. कार्यक्रमास माजी ग्राम पंचायत सदस्य प्रशांत पाटील, तात्यासाहेब केस्ते, बाळासाहेब शिंदे, सुखमार जाधव, कृष्णा कुंभार, बाळासाहेब शिंदे, विष्णू आरगे, विकास समगे, विरूपाक्ष कुंभार, चिदानंद कुंभार, प्रकाश कुंभार, सदाशिव कुंभार, विजय कुंभार, चंदू कुंभार, महेश कुंभार, कंत्राटदार अभिनंद काळे यांच्यासह परिसरातील नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.